नमस्कार, मास्टर किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुकट कशी बनवायची ते सांगणार आहे। चला तर मग आपण साहित्य बघूया काय लागतं ते। मी एक मोठा कांदा बारीक करून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या बारीक तुकडे केलेले आहे आणि दोन चार लसणाच्या पाकळ्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिखट, हळद, मोहरी, मीठ। तर आता आपण सर्वप्रथम ही सुकट घेतलेली आहे, हे बघा मी पिवळ्या कलरची सुकट घेतलेली आहे। यात दोन प्रकार असतात, एक व्हाईट असते आणि एक पिवळ्या कलरची असते। तर मी ही घेतली, ही खायला खूपच छान लागते। तर आता मी ही फ्राय करून घेते। आधी मी हिला थोडीशी भाजून घेते मंद आचेवर। थोडीशी अशी गरम करून घेते मी। हे आपल्याला अशी थोडीशी परतून का घ्यायची आपल्याला, कारण खूप भाजी केल्यावर याची खूप छान लागते, एकदम खरपूस अशी भाजी लागते त्याची, म्हणून मी आधी परतून घेते थोडी। मी सुकट भाजून घेतली थोडी आणि स्वच्छ धुवून घेतली। हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ही फ्राय करूया। मी ते कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये मी तेल टाकते। मी 4 चमचे तेल टाकले। तेल गरम होते, त्यात मी मोहरी टाकते 1/2 चमचा। आता आपल्याला कांदा टाकायचा। नंतर मिरचीचे तुकडे, लसणाचे पेस्ट थोडी बारीक पीस आणि टोमॅटो, हे सगळं मिश्रण आपण परतून घेतो। आपल्याला कांदा ब्राउन करायचा एकदम। आता आपण ह्याच्यात 1 चमचा हळद टाकणार आहोत। नंतर 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर घेतली, 1 चमचा घेतली कारण आपण मिरच्याचे तुकडे टाकले त्यात। आता आपण सुकट टाकूया। सर्व शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। दोन चमचे मीठ टाकले मी। सगळं मिश्रण परतून घ्यायचे।
यात पाणी टाकायचं नाही अजिबात। बारीक करायचं आहे, एक 5 मिनिट याला वाफ येऊ द्यायची। मी आता झाकून ठेवते। एक 5 मिनिट आपल्याला वाफेवर येऊ द्यायची। बघू आता आपण आपली सुकट झाली का। हेवा झाली आहे। गॅस बंद करते आणि काढून घेते। वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। मी आता काढून घेते। अशी आपली सुकट तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली सुकट तयार झालेली आहे। माझी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि विशेष म्हणजे कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।